निजात चौथा सामना आजच्या दिवसातील प्रेक्षकांना पाहायला भेटेल. बघा पिंपलोली संघ गोलंदाजीसाठी सज्ज आणि गोलंदाज आपण पाहतोय पिंपलोली संघाचा पहिला चेंडू. अनिल मात्रे ऑन द फायर, पहिल्या चेंडू वरती आसमान दाखवलाय गोलंदाजाला आणि षटकार येईल अनिल मात्रेच्या बॅट मधून. थँक्यू. बघा विनायक पहिला षटक फेकण्यासाठी सज्ज आहे आणि अनिल मात्रे अतिशय चांगला परफॉर्मन्स दाखवतो. पहिल्याच चेंडूवरती षटकार साधा बा बिल प्लेट. हा चेंडू स्क्वेअर कटचा वापर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल चार धावांसाठी. दुसरा मोठा फटका फलंदाज होता अनिल मात्रे आणि या चार धावा येतील अनिलच्या मात्र बॅट मधून चौकार. थँक्यू थँक्यू. बघा षटकारानंतर चौकार, दोन चेंडू वरती दोन मोठे फटके दहा धावा धापलकावरती आल्यात. अतिशय चांगला प्रकारचा परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन चेंडू वरती दहा धावा वसूल केल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा वन्स अगेन लॉंग ऑन मधून चेंडू फरार होईल. एक्साइटिंग पॉवर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर सहा धावांसाठी षटकार. चेंडू मात्र सॉफ्ट हँड मध्ये चेंडू खेळून काढला. लॉंगोचा क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धावसाठी परतलाय. पका जलद गतीने धाव घेण्याचा प्रयत्न, वडा परफॉर्मन्स अतिशय चांगले. रनिंग बिटवीन विकेट्स दोन धावीच्या नुसार धापलक पुढे जातोय. धापलकावरती टोटल आपण पाहू शकाल 18 धावा. खूप चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहतोय. तर अनिल मात्रे, अनिल मात्रेच मात्र चांगला प्रकारचा परफॉर्मन्स दाखवतोय. विनायक हा चेंडू यू मिस अँड डेफिनेटली हिट, फलंदाज बाद अनिल मात्रेच्या पारीचा अंत. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पहिला ब्रेक थ्रो पिंपलोली संघाचा गोलंदाज विनायक आपल्या टीम साठी मिळवून देतोय आणि 18 धावांची एक विस्फोटक फलंदाजी करून अनिल मात्रे मात्र मैदानातून बाहेर येतोय. डीजे वन डाउन चा फलंदाज इनाफ नंबर 3 निलेश जाधव, ज्याच्या नावाने निश्चित हा संघ ओळखला जातोय. सर्वात गातकी फलंदाज टेनिसच्या जगतातील आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये गेलाय निलेश जाधव. कारण निलेश जाधव नेहमीच आम्ही सलामीसाठी येताना पाहिलाय नेवालीपाडा टीम कडनं. आता मात्र निलेशने थोडस रणनीती आखली आणि सलामीसाठी अनिलला मात्र पाठवलं होतं. अनिलने मात्र योग्य तो वापर केला पॉवर प्लेचा आणि पॉवर प्ले मध्ये तब्बल चार चेंडू मागे अनिलने 18 धाबा वसूल केल्या आपल्या टीमसाठी. मात्र पॉवर प्ले मध्ये अतिरिक्त प्रयास केलं आणि मात्र अनिल मात्रे मात्र बाद झाला पाचव्या चेंडूवरती. गोलंदाज विनायक सफलता त्याच्या नावावरती पिंपलोली संघाकडनं खेळताना. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहे. शेवटचा चेंडू असेल हा चेंडू मात्र लेग बिफोर फलंदाज बाद होईल. पहिल्या चेंडू वरती निलेश जाधव बाद होतोय बिग विकेट डाऊन नेवालीपाडा संघाचा. ठीक आहे विकेटचा प्रेशर आम्ही समजू शकतोय. तर विकेट गेला पाचव्या चेंडूवरती निलेश जाधव गेला मिस केला निलेशने
एक धाव घेण्याचा प्रयत्न होता निलेश कडनं, सॉफ्ट हँड मध्ये चेंडू खेळून काढायचा होता, पूर्णपणे बीट झाला, चेंडू पॅट वरती आदळला आणि मात्र बाद घोषित केलाय पंचांकडनं आणि दुसरा झटका लागतो मैदानाच्या आतमध्ये। तर आपण पाहू शकाल तर निलेश जाधव बाद होतोय आणि आता मात्र पुन्हा एकदा रोशन वरती जबाबदारी होते, संघनायक आहे स्वतः कॅप्टन संघनायक आपण पाहू शकाल सलामीसाठी येतोय आणि या एंडने मात्र कशा प्रकारचा प्रभामस होईल। षटक क्रमांक दुसरा गोलंदाज आपण पाहू शकाल यशवंत गोरे हा गोलंदाज आहे पिंपलोली संघाकडनं, निवालीपाडा संघाचा अनिल मात्रे या फलंदाजाने खूप चांगली स्टार्ट दिली होती ब्लाइंड स्टार्ट, त्याच्यानंतर दोन चेंडूवरती दोन फलंदाज बाद झाल्यात। हा चेंडू ऑन साइडला स्वागत केले आपल्या इनिंगचा एक्साइटिंग पॉवर नेवाली फाड्याचा ब्रँड चिपकतो या चेंडूवरती आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर सहा धावांसाठी षटकार। थँक्यू थँक्यू। बघा स्पर्धा फार मोठी आहे, नियम सुद्धा तेवढे कडक आहेत, जर कोणत्या खेळाडूच्या खिशामध्ये जर मोबाईल अडकला तर आम्ही निश्चितच दोन धाव्याची पेनल्टी दिली जाईल। बघा आमच्या आयोजकांना डिसिजन कालच्या दिवसामध्ये सुद्धा अनाउन्समेंट केली होती आम्ही आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये रोशनच्या बॅटमधून हा षटकार आलाय। पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा वापर, खूप चांगला शॉट आहे, क्षेत्रक्षेत्र तिथे आहे, पहिल्या पाम्पवरती चेंडूला उचलतोय, दुसऱ्या धावसाठी परतलाय आणि पाहता पाहता या दोन धावा आपल्या टीमसाठी दोन धावा रोखल्यात, दोन धावेच्या नुसार धापलक पुढे जातोय। धापलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल तर 26 धावा। गोलंदाज आपण पाहतोय तर चला पिंटू मैदानाच्या आतमध्ये जा, अक्षत नोंदवला जातोय, पिंटू पाटील कुठे असतील तर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचायतीसाठी जायचंय। लवकर लवकर जा पाशली, बघा आपल्या 10 सामने खेळवायचे आजच्या दिवसामध्ये। योगेश पाटील कुठे असतील तर बघा तिसऱ्या पंचांच्या साठी जायचं आपण। योगेश पाटील निश्चित योगेश दादा आल्यात, मात्र तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये योगेश पाटीलला पाहू आपण। अक्षत नोंदवलं जातंय गोलंदाज यशवंत गोरे या गोलंदाजावरती। हा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर स्क्रीन समोर खेळलाय, चेंडू इथनं सीमारेषेच्या बाहेर जाईल, चार धावांसाठी चौकार। बघा चौकार येतोय रोशनच्या बॅट मधून, पुन्हा एकदा मोठा फटका आलाय, अतिशय चांगली कामगिरी रोशन कडनं। बघा स्लॉट चेंडू गतीमध्ये मिश्रण संकेत ठेवला, लालच निर्माण केला आणि हार चेंडू डॉट येतोय, धापलकावरती धाव संख्या टोटल पुढे येतोय। तर आपण पाहू शकाल तर 30 धावा धापलकावरती पाहतोय निवालीपाडा या संघाच्या मार्फत। हा चेंडू पुन्हा एकदा गतीपैकी परिवर्तन, स्लॉट चेंजिंग, दुसरा फसवा चेंडू फेकलाय, दोन चेंडू डाट फेकल्यात, दोन स्लॉट चेंडू फेकला, दोन चेंडू डाट फेकल्यात आणि आता मात्र रोशनला थोडासा जबाबदारीने क्रिकेट खेळावा लागेल, समजदारीने क्रिकेट खेळावा लागेल। पुन्हा एकदा शॉट आपल्याचा चेंडू होता मिस केला आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जातोय, एक धावीच्या मदतीनुसार षटक क्रमांक मात्र दुसरं संपन्न, दोन षटकाचा खेळ झालाय आणि दोन षटकानंतर टपलकावरती धाव संख्या 31 धावा 15.50 ची सरासरी गाठताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तर निवालीपाडा या संघाला। डीजे
तर गोलंदाज मोहन पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर कटचा वापर केला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चार धावांसाठी चौकार। मोहन पुन्हा एकदा हा चेंडूवरती रिव्हर्सचा वापर केला होता आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते, एक धावच्या मदतीने धावपलक पुढे जातोय। धावपलकावरती धाव संख्या एक ने वाढतीय, एक धावच्या मदतीनुसार धापलकावरती धाव संख्या आपण पाहू शकाल। तर निवालीपाडा या टीमच्या माध्यमातून 36 धावा धापलकावरती। बघा या पुढील सामना असेल दोन्ही संघाच्या संघनायकाने लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय। ऑस्ट्रेलिया संघाचा संघनायक आणि आंबे संघाचा संघनायक आपण या सिंगल येतोय 37 धावा धापलकावरती। हा चेंडू पुन्हा एकदा डीप बॅकवर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जाईल। बघा पिंपळोली संघाचा विचार केला, संपूर्ण आदिवासी संघ आहे आणि निश्चितच त्यांच्याकडनं या बऱ्याच वेळा आपण जेव्हा जेव्हा या स्पर्धेमध्ये खेळलं जात आदिवासी संघ दारुल सीसी होता, त्याने सुद्धा खूप इम्प्रेस केलं होतं, रनर अप संघ ठरला होता। जितू शेंडेला मात्र बाईक मिळाली होती आणि हा चेंडू ऑन साईडला प्रॉपरली टायमिंग सुमधुर आवाज चेंडूने बॅटचा आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार। बघा धावांची गती खूप वेगाने होतोय, 44 धावा धापलकावरती पाहू शकाल। पुन्हा एकदा वन्स अगेन पुन्हा एकदा आसमान दाखवलं जातोय जयशा बॅट मधून हा दुसरा बिग बिग षटकार, 6 धावा। केलाच आहे योगेश आणि पिरुज सरांना विनंती करेगे की आपण लवकरात लवकर खेळवण्याचा प्रयत्न करा। धापलकावरती धाव संख्या आपण पाहू शकाल तर 50 धावा। बघा फार जलद गतीने 50 आकडा आता पोहोचतोय संघ नेवालीपाडा संघ। 3 षटकामध्ये या 50 धावा कुठल्यात अतिशय चांगला परफॉर्मन्स पाहायला भेटतोय। तर फलंदाजच्या माध्यमातून अनिल म्हात्रेने जी सुरुवात केली होती खरोखरच एक लाजवाब सुरुवात, त्याच्यानंतर रोशन आणि जयेश जबाबदारीने क्रिकेट खेळतोय मैदानाच्या आतमध्ये। शेवटचं षटक आहे, शाडांबुल केलाय चेंडूवरती, क्षेत्रक्षक येतोय, पहिला बाम्सवरती चेंडूला उचलेल। बघा दुसऱ्या धावसाठी परतलाय, यस नो आणि फलंदाज बाद होतोय बिग विकेट डाऊन आणि इथं मात्र रोशन बाद होतोय, दुसरा तिसरा झटका लागतोय नेवालीपाडा टीमला। बघा शिवाजी पोलीस स्टेशनचे निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सातपुते साहेबांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती आपलं सर्वस स्वागत। दरम्यान मांगरुळ गावचे संदीप पाटील या साहेबांचं सुद्धा मात्र आगमन होत आहे, त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया। सरपंच चषक 20-18 आपण पाहतोय। हा चेंडू पुन्हा एकदा खूप चांगला शॉट सिलेक्शन केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी विजयच्या बॅट मधून हा बिग षटकार।
बघा प्रत्येकी चेंडूवरती हल्ला चढवलं जातोय ओलंदाजाने. मात्र आपल्या इनिंगचं स्वागत खूप चांगला केलाय, स्वतःला स्ट्रेट केलं, तरी चेंडूला बॅकफुटला जाऊन माझा लॉंग अपच्या डोक्यावर ना पाण्यासारखा होता षटका. खूप चांगला शॉट होता हा. चेंडू पुन्हा एकदा वन्स अगेन त्याच दिशेने चेंडू जाईल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पुन्हा एकदा ब्रँडेड फटका साधवांसाठी षटकार. बघा या स्पर्धेचा सर्वात जास्त धावसंख्येचा विक्रम या मैदानावरती आज मात्र रचला गेलाय नेवालीपाडा टीम कडनं. प्रशिक्षक जनक फलंदाजी, हा चेंडू पुन्हा एकदा वन्स अगेन, तीन चेंडू तीन षटकार, गुड परफॉर्मन्स विजय च्या बॅट मधून हा तिसरा ब्रँडेड फटका साधवांसाठी षटकार. बघा अप्रतिम दर्जेदार कडक फलंदाजीचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. जी स्टार्ट दिली होती अनिल, अनिलचं मात्र मी कौतुक करेल, कारण सुरुवात त्याला करायची होती 18 धावा 4 चेंडू मध्ये कुठल्या त्याने, मात्र तिथनं नेवालीपाडा संघाच्या फलंदाजाने अतिशय चांगले परफॉर्मन्स दाखवला. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, प्लॅटेस्ट लोक, चार चेंडू चार षटकार, जरा जोरदार. बघा 75 धावा धावलका वरती हा चेंडू पुन्हा एकदा वन्स अगेन, पाच चेंडू पाच षटकार. बघा चेंडू शिल्लक नाहीये, नाहीतर याच मैदानावरती विजयच्या नावावरती एक विक्रम असला असता, मात्र सुवर्ण संध्या असेल जेव्हा जर सामना जिंकून जेव्हा दुसऱ्या मॅच मध्ये निश्चितच, मात्र त्या अगोदर पिंपलोली संघाला मात्र पूर्णपणे डॉमिनेट करायला लागेल. जेव्हा जेव्हा तो खेळण्यासाठी येईल निश्चितच जेव्हा स्वागत करील षटकाराने, तेव्हा सहा चेंडू सहा षटकार हा त्याचा विक्रम असू शकतोय. बघा पाच चेंडू पाच षटकार चेंडू संपल्यात, आणि आता मात्र सहा चेंडू सहा षटकाराचा विक्रम या मैदानावरती रचला असता. एक विक्रम बघितला होता याच चषकामध्ये रोहित, मात्र याच्या नावावरती सात चेंडू सात षटकार होते, आणि आता मात्र पाहू शकाल पाच चेंडू पाच षटकार, आणि षटक क्रमांक चौथं सुद्धा संपन्न झालाय, आणि चार षटकानंतर दपलकावरती धावसंख्या 81 धावा 82 धावांचं लक्ष. बघा आंबे संघाचा संघ नायक शेवटचा कॉल असेल आपल्याला, आपण लवकरात लवकर या. अगोदर तुम्हाला अनाउन्समेंट केलं होता सत्र संपण्याच्या अगोदर आपल्याला मात्र याच्या टॉससाठी, आणि आशिले संघाचा संघ नायक बघा शेवटची वॉर्निंग असेल तुम्हाला दोन्ही संघ नायकांना पाशली या आपण डीजे. बघा व्यासपीठावरती आमचे मान्यवर संदीप पाटील मांगरुळगावचे, मात्र त्यांचा त्या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल आमच्या आयोजकांकडनं. बघा संदीप पाटील या साहेबांचा मात्र शुभ सन्मान केला जातोय. त्याच्यानंतर आंबेगावचे एक प्रतिष्ठित व्यक्ती आपण पाहू शकाल आमच्या व्यासपीठावरती, शिवाजी भाग्यवंत या साहेबांचा सुद्धा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल. शिवाजी भाग्यवंत या साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. बघा मॅच खूप इम्पॉर्टंट आहे, 82 धावा कुठायचे आहेत पिंपलूस संघाचे मध्ये आघाडीचे फलंदाज या 82 धावासाठी कुठण्यासाठी. बघा वेळ घेऊ नका, आपण थोडं फास्टली खेळा, 82 धावांचा टार्गेट आहे.
प्रत्येकी षटकामागे 20.50 सरासरी गाठायची आहे सामना जिंकण्यासाठी. आता त्या अगोदर सुरुवात करावी लागेल. चला आशिले संघाचा संघनायक हर्षद की फास्ट प्रोसेस यायचं आहे, फास्टली यायचं आहे आपण. आंबे संघाचा संघनायक आणि त्याच्यानंतर आशिले संघाचा संघनायकाला आम्ही विनंती करतोय. विनायक आणि मोहन हे दोन फलंदाज. पहिले षटक रोशनचं निवालीपाडा संघाकडनं आमच्या समलोचक कक्षाच्या एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी मॅच ऑन. पहिल्या चेंडूवरती क्लास दाखवतोय, मात्र लॉंग ऑफला चेंडू जाईल. एक धाव फक्त धावफलकावरती, सुरुवात होते एक धावेने. बघा दुसऱ्या अर्धाने जर विचार केला तर षटकाराने सुरुवात केली होती नेवालीपाड्याच्या फलंदाज अनिल मात्रेने, त्याच्यानंतर आपण पाहू शकाल याच मैदानावरती विक्रम रसला गेला. तर 5 चेंडू 5 षटकार विजय जाधव. हा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता, चेंडू आहे आणि बॅटचा संपर्क नाही आणि डाट चेंडू येतोय. डाट चेंडू नंतर आपण पाहू शकाल थोडासा आत्मविश्वास, जसा कंकवत पाहतोय आत्मविश्वास थोडा कमी असेल. हा चेंडू हवेमध्ये जज करतोय, फलंदाज इथनं बाद होईल. विकेट नंबर 1 पहिला फलंदाज मैदानातून बाहेर. डीजे थोडं थांबायचंय. बघा दोन संघनायक, आंबे संघाचा संघनायक आमच्या पॉच बॉक्स मध्ये, त्याच्यानंतर आपण पाहू शकाल आशिले संघाचा संघनायक. तर मी विनंती करेल तर संदीप पाटील या साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा. बघा मॅच चालू ठेवा आपण, आमचं लक्ष असेल, आमच्या स्कोरर यांचं लक्ष असेल. चेंडू ऑन साइडला खेळला गेला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक येईल चेंडू वरती, तोपर्यंत 2 धावा धापलका वरती येतात. आणि 2 धावेच्या मदतीनुसार धापलक सुद्धा पुढे जातोय. धापलका वरती धावसंख्या 3 धावा आपण पाहतोय. बघा पिंपलोली संघाला हा सामना जिंकायचा असेल तर उठून पेटावा लागेल, आक्रमक व्हावा लागेल, आक्रमक रूप धारण करावा लागेल. ऑन साइडला खेळायचं होतं चेंडू आणि बॅटचा प्रॉपरली टायमिंग नाही. डाट चेंडू या षटकातील निश्चितच शेवटचा चेंडू असेल. रोशन जाधवचा हा षटक पाहतोय आपण, शेवटचा चेंडू. ऑन साइडला खेळायचं होतं, षटक संपलाय. टॉच बॉक्स मध्ये जाऊया. आमचे संदीप पाटील मान्यवर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. हर्षद तरे त्याच्यानंतर हरेश भाग्यवंत हे दोन संघनायक आहेत, मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय आपण प्रथम पाहू शकाल तर आशिले संघाने. तर नाणेफेकीचा कौल जिंकून हर्षद काय डिसिजन घ्याल या मैदानावरती? क्षेत्ररक्षणाचा निश्चित क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आपण, मात्र जर विचार केला तर फलंदाजासाठी खूप पोषक खेळपट्टी आहे. दुपारच्या सत्रामध्ये पाहू शकाल या सत्रामध्ये तब्बल 82 धावांचं टार्गेट दिलंय, मात्र आपण हा डिसिजन कशा प्रकारे का घेतला आणि असे कोणते फलंदाज असतील मात्र जास्तीत जास्त धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील मात्र समोरच्या संघाला? निश्चित गणेश, आमचा प्रमुख गोलंदाज बंटी यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून मी क्षेत्ररक्षण निर्णय घेतलाय आणि आंबे संघाने जरी 50 ते 55 धावा कुठल्या तरी त्या चेस करण्याचा आम्ही प्रयत्न करू. निश्चित. आणि मात्र शेवटचा प्रश्न असेल बदलच्या स्पर्धेबद्दल आणि योगेश दादांबद्दल मात्र काय काय सांगू शकतोय, कारण प्रत्येक क्षणाला मात्र आपण पाहतोय प्रत्येक क्षणाला मात्र या आयोजनामध्ये चेंजिंग असतात. आयोजनाबद्दल आणि प्रमुख आयोजक आमचे योगेश दादाबद्दल 2 शब्द सांगायचे आहेत. योगेश पाटील बोलले तर आमचे जवळचे मित्र आहेत, ते चांगले संबंध आहेत आमचे आणि त्यांच्या शब्दावर आम्ही एकाच त्यांच्या फोन कॉलवर आम्ही इथे एंट्री केलेली आहे आणि आयोजन खूपच सुंदर आहे, देखणार आयोजन निश्चित. बेस्ट ऑफ लक तुम्हाला मॅच साठी. तर हरेश कडे जाऊया. हरेश मात्र नाणेफेकीचा कौल जर आपण जिंकला असता तर आपला काय डिसिजन असलं असतं? क्षेत्ररक्षण सहा असताना निश्चित. मात्र आता नाणेफेकी गमवली आहे प्रथम फलंदाजी करताना मात्र आशिले संघाबरोबर
बरोबर खेळताना आपण प्रथम फलंदाजी करताना किती धावांचा टार्गेट मात्र आशिले संघाला देण्याचा प्रयत्न असेल? 60 किंवा 65. 60 ते 65 धावा, निश्चितच खेळपट्टी खूप चांगली आहे फलंदाजासाठी. आणि मात्र असे कोणते फलंदाज असतील ते 60 ते 65 धावा कुठण्याचा प्रयत्न निश्चित धापलकावरती लावण्याचा प्रयत्न करतील आंबे संघासाठी? मयूर देवा, महेश जयेश यांच्याकडून. माझा शेवटचा प्रश्न सेम असेल, आयोजन आणि योगेश दादांबद्दल काय सांगू शकते? आयोजन खूप छान आहे, मस्त वाटतं. निश्चित बेस्ट ऑफ लक आमच्या सर्व टीम कडनं, आयोजकांकडनं, जय श्रीराम संघ बोणुली यांच्या वतीने, आमचे श्री मलंगड आयोजनचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं सुद्धा मात्र आपण शुभेच्छा देऊया दोन्ही टीमला. मात्र मॅच कडे बोलतोय, धावसंख्या धापलकावरती फक्त 3 धावा, षडक क्रमांक दुसरा चालू आहे आणि 3 धावा. बघा एकतर्फी सामना, जणू काय एकतर्फी सामना पाहायला भेटतोय, कारण 82 धावा कुठल्या धापलकावरती नेवालीपाडा या संघाने. बघा जरी पहिल्या चेंडूवरती निलेश जाधव बाद झाला तरी मात्र धावा बनवण्यासाठी खूप चांगला प्रयत्न केला आणि धावा बनवल्या नेवालीपाडा या संघाच्या फलंदाजाने. हा चेंडूवरती खूप वेगाने फलंदाज येतोय धाव घेण्यासाठी आणि एक धाव कंप्लीट केली जाईल एक धावीच्या मदतीनुसार. धावपलकावरती धावसंख्या आपण पाहतोय तर पिंपलोळी या संघाच्या मार्फत 4 धावा. बघा सिंगल डबलने काम चालणार नाही, इथनं मात्र खरतर प्रवास सुरू होईल. चिकलो तबल पिंपलोळी या संघाकडनं हा चेंडू मिडविकेटला प्रहार करायचा होता. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एकच धाव, सिंगल डबलला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जातोय. बघा जो दर्पण प्रेशर टाकला होता पहिल्या सत्रामध्ये पूर्णपणे तयस झाल्यात फलंदाज पिंपलोळी संघाचे. एक आदिवासी संघ म्हणून या स्पर्धेमध्ये खेळताना पाहतोय आणि आता मात्र थोडासा बॅकफुटला असेल संघ, जबाबदारीने गोलंदाजी फेकली नाही आणि त्याचं उत्तम उदाहरण पाहतोय या मॅच मध्ये. संपूर्ण पकड असेल तर म्हणणं नेवाली पाड्या संघाचा. मात्र ड्रिंक्स ब्रेक होणार नाही, थोडा फास्टली केला आपण, ड्रिंक्स ब्रेक होणार नाही. बघा पंचांकडे इशारा येतोय डीजे.
तर पाच धावा फक्त दाबलकावरती तीन षटकांनंतर शेवटचं षटक असेल सहा धावा चेंडू फक्त फेकायचे आहेत. बघा पुढच्या मॅचसाठी थोडंसं तयारीमध्ये राहायचं आहे. आशिले संघ आणि त्याच्यानंतर आंबे संघ या दोन्ही संघांना विनंती करेल की आपण कॉमेंट्री बॉक्स समोर येऊन थांबायचं आहे. फक्त सहा चेंडू फेकायचे आहेत. मिड विकेटला लॉंगनला चेंडू जातोय. सिंगल येईल. सिंगलच्या नुसार धापलकावरती धावसंख्या सुद्धा सात धावा. बघा धावा मोजून काय फायदा नाही. 82 धावांची गरज आहे. सात धावा फक्त झाल्यात आणि बनवायच्या होत्या 24 चेंडू मागे 82 धावा. पाच चेंडू फक्त फेकायचे आहेत. मिड विकेटला जातोय चेंडू. एक धाव कंप्लीट. सांगण्यासारखं मॅच मध्ये काही राहिलं नाही कारण पूर्णपणे वन साइड सामना. कारण पहिल्या सत्रामध्ये जी फलंदाजी जो कहर पाच चेंडू पाच षटकार आपण बघितलं मात्र संपूर्ण मात्र मॅच आपल्या बाजूने घेऊन गेला. निवालीपाडाचा संघनायक तसं फलंदाज विजयला आपण बघितलं. रोशनने खूप चांगला क्रिकेट दाखवला आणि आता मात्र पाहू शकाल या सामन्यामध्ये पूर्णपणे एकच नाव निवालीपाडा संघ. फक्त उपचारता बाकी आहेत. शेवटच्या षटकातील मध्ये चेंडू फेकायचे आहेत. चेंडू हवेमध्ये एकही चौकार एकही षटकार नाही आणि दिनेश पाटील चेंडू खाली फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू. मात्र पाहू शकाल आपण नऊ धावा धापालकावरती असतील ना चेंडू फक्त फेकायचे आहेत. दोन चेंडू फेकायचे आहेत. थोडस पाशली केला आपण. मग फक्त उपजाता बाकी आहेत. मिड विकेटला चेंडू जाईल. एक धाव कंप्लीट केले जातोय. एक धावेने धापालक पुढे जातोय. धापालकावरती धावसंख्या दहा धावा. बघा पुढच्या मॅचसाठी दोन्ही संघाने मात्र निश्चितच आशिले संघ पूर्णपणे तयारीत असेल. नाणेफेकीचा कौल जिंकला आशिले संघाने आणि शत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बघा जेव्हा आम्ही संवाद साधलो 50 ते 55 धावा जरी जमवल्या आंबे संघाने तरी सुद्धा आम्ही चेसिंग करताना प्रयत्न करू. त्यामुळे आम्ही नाणेफेकी जिंकल्यानंतर आपण डिसिजन घेताना बद्दल आणि आता मात्र या सामन्यामध्ये विजय पाहू शक विजय संपादन केलाय. निश्चितच पाहतोय निवालीपाडा संघाने आणि ज्याने सर्व प्रेक्षकांना एंटरटेनमेंट केलं विक्रम सुद्धा रचला या मैदानावरती त्याच मात्र